अकोल्यात चालले तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य अकोलेकरांना पडला आहे. दोन सिवरेज अर्थात मलजल निस्सारण प्रकल्पासाठी 79 कोटींची योजना 87 कोटीवर गेली, तरी देखील योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासत गटाराचे पाणी पुन्हा नदी व नाल्यात सोडले जात असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिलोडा आणि उमरी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट अर्थात मलजल निस्सारण प्रकल्पामधून निघणारे पाणी हे पुन्हा नाल्यात आणि नदीत सोडल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. कृषी विद्यापीठाने पाणी पुरवठ्यासाठीच्या 2 कोटीच्या पाईपलाईनला 5 कोटी लागणार असल्याने उमरी HDPE पाणी स्वीकारले नाही, त्यामुळे हे पाणी थेट 7 लाख मिलियन लिटर पाणी नाल्यात सोडल्या जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. तसाच काय तो प्रकार शिलोडा ट्रीटमेंट प्लांट येथे होत असून येथील पाणी थेट नदीत सोडले जात आहे. भाजपा सत्ता काळात सुरू असलेल्या या ट्रीटमेंट प्लांटचे उद्घाटन फेब्रुवारीत झाले होते. त्याची 10 महिन्यात दुरावस्था झाली असून अद्याप कंत्राटदार हे प्लांट रन करत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे. गटाराचे पाणी पुन्हा शुद्ध करून नाल्यात टाकण्याचा प्रताप मजिप्राच्या माध्यमातून होत आहे. मग या गटाराचे पाणी शुद्धीकरणाची गरज काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचा उपयोग शून्य असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्लांट अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित होणे बाकी आहे, तर शिलोडा येथील जल प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याची माहिती मिळाली आहे. राम तिवारी, RRC News, अकोला.